जय मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव झिरोफ्रेम अकॅडमी. तर विषय असा आहे की मित्रांनो, बघा, आपल्या जीवापेक्षा कुठलीही वस्तू किंवा जे काही भविष्य आहे ते आपलं जर शरीर मजबूत असेल तर भविष्यामध्ये कुठल्याही गोष्टी साहजिकच सगळ्या सुरळीत होतात. तर पहिलं आपण शरीर जपलं पाहिजे जेणेकरून आपल्या कोणत्याही गोष्टी शरीरावरती अवलंबून आहेत मित्रांनो. तर एक गोष्ट झाली आहे अशी की ती म्हणजे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत असताना एका तरुणाचा अटॅक आला आणि मृत्यू झाला. तर प्रत्येक मुलं हे स्पर्धा खूप असल्याकारणाने थोडं वरचढ करायला बघतात, ती अभ्यास असू द्या, स्टडी किंवा इतर 100 मीटर असू द्या, 1600 मीटर असू द्या किंवा प्रत्येक गोष्टी असू द्या कोणत्याही, तर ते कुठे ना कुठे थोडं वरचोड करायला बघतात. परंतु त्याचा परिणाम हा घातक येतो तर कधी चांगला येतो. तर अशी जी घटना घडलेली आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये, तर पोलीस भरती प्रॅक्टिस करताना एका मुलाचा अटॅकने मृत्यू झालेला आहे. तर माझं सांगणं इतकंच आहे की आपल्या पोलीस भरतीचा अभ्यास करता करता तुम्ही टोटल पोलीस भरतीवरती अवलंबून राहू नका, कुठला तरी बी प्लॅन ठरवा जेणेकरून यश अपयश या स्पर्धा परीक्षेमध्ये यश अपयश येत असतं, तर त्यावरतीच अवलंबून न राहता कुठले तरी छोटे मोठे काहीतरी काम करा जेणेकरून भविष्यामध्ये कुठलेही अडचण येणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, आपलं सरकार याला कारणीभूत आहे, म्हणजे जे काही तरुणांचे जे काही हाल अपेष्ट सध्याही होत आहे. तुम्हाला माहिती असेल ACBCचं फॉर्म नाही भरला वेळेमध्ये, त्यांना सर्टिफिकेट नाही भेटलं आणि त्या तरुणाने, कोल्हापूरचा तरुण होता, तर त्याने सुद्धा आत्महत्या करून बलिदान दिलं पोलीस भरतीसाठी. तर बघा, असे कितीतरी तरुण सध्या बेरोजगारीने त्रासलेले आहेत, याला सर्वस्व जे काही आपल्या सध्या सरकार आहे, केंद्र शासन असू द्या किंवा महाराष्ट्र शासन असू द्या, तर त्याला कुठेतरी मोठ्या थाटामाटामध्ये एकनाथ शिंदे आणि लाखोच्या सभेमध्ये लाखो लोकांसमोर स्टेजवरती मोठ्या दिमाखामध्ये वर तोरा करून सांगितला की मी आत्ताच घर सचिवांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत ACBCचे म्हणजेच जे काही दाखले आहेत जोपर्यंत येत नाहीत आणि सुरळीत त्यांना फॉर्म भरण्यासाठी कुठली अडचण येणार नाही अशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुदत वाढवा असं त्यांनी सांगितलं. परंतु मला ACBCच्या विद्यार्थ्यांना विचारायचं आहे, पोलीस भरती करणाऱ्या, की खरंच सर्वांचे दाखले निघाले आहेत का आणि सर्वांनी उत्तरी फॉर्म भरलेले आहेत का? हा सर्वांत मोठा मुद्दा आहे. असल्या फसवेगिरी लोकांपासून, राजकारणी लोकांपासून ह्यावेळेस काहीतरी उलटापाल करायचा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे काही पोलीस भरतीची वय वाढ होती, कोरोनामध्ये असेच मुलांचे वय हे पोलीस भरतीमधून डिपार झाले आणि ते सध्या बेरोजगार झाले, त्यांची कुठली तरी एक अपेक्षा होती की समोर इलेक्शन आलेलं आहे आणि इलेक्शनच्या पुढं पुढं कुठेतरी मुलांना वय वाढ देतील, सरकारला काळजी असेल असं तरुणांना वाटलं. इलेक्शन आहे, सरकार काहीही करून सध्या वय वाढ देईल असं एकंदरीत सर्व तरुणांना वाटलं होतं. परंतु हे सरकार EVM मशीनच्या जोरावरती कोणाचंही देणं घेणं नाही, आम्हाला काही कोणाची गरज नाही असल्यासारखं हे सध्या गर्विष्ठ सरकार वागत आहे. तोडापुढीचं राजकारण करायचं आणि कसे तरी सत्ता स्थापन करायचं आणि त्यामध्येच आपली खुर्ची स्थाबूत ठेवायची. सध्या एकंदरीत असे राजकारण चालू आहे, त्यात शेतकऱ्यांचं काय पडलेलं नाही. रोज तरुण जे काही वर्ग आहे, स्पर्धा परीक्षा करणारे म्हणा किंवा शिकून बेरोजगार झालेला तरुण म्हणा, यांना कोणतंही सैरसुद्धा पडलेलं नाही मित्रांनो. त्यासाठी बघा, आपल्या घरामध्ये आपला वडील जरी BJP मध्ये असला तरी आपल्याला सध्या जे काही वोटिंग करायचं आहे ते विकासाला करायचं आहे आणि जे तरुणांचं हित बघणारा सरकार असेल त्यांना करायचं आहे. राम मंदिर बांधलं याच्यावरती आपण मतदान करायचं नाही, तर राम मंदिरामध्ये उलट त्यांनी तिथे भिकारी, हजारो भिकारी तिथे निर्माण केलेले आहेत. बघा तुम्ही शिक्षण, तुम्ही आमच्या शिक्षणासाठी काय करणार आहात आणि रोजी नोकरी आमच्यासाठी काय करणार आहात हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी जातीपातीचं राजकारण
करण्याकडे त्यांचा कल असतो प्रत्येक वेळेस. पण तरुणांनी विचारलं पाहिजे की आमच्या नोकऱ्या पाण्याचा प्रश्न काय आहे, आमचं शिक्षण काय आहे, आमच्या फुकट राशन दिली जाते तुम्हाला मित्रांनो. म्हणजे तुम्ही बसून खावा घरामध्ये, कुठलंही नोकरी पाणी करू नका आणि बेरोजगार राहा, असं सध्या मोदी पॅटर्न आहे. 5 वर्ष आम्ही रेशन फ्री देऊ अशा स्कीमा भरपूर आता सध्या मोदी सरकार देत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, कुठलंही आपल्या घरामध्ये एक मोल असतो की जे काही तरुणांनी सांगायला पाहिजे वडिलांना की आम विकासाला मतदान करा. कुठलं हे राम मंदिर बांधलं, हे मानलं, ते मानलं, बा मोदी सरकारने गेल्या वेळेस 2019 वेळेस सर्जिकल स्ट्राईक केला आणि आम्ही सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही असं दहशतवादांना मारलं. तुम्हाला सर्जिकल स्ट्राईक माहितीच असेल, आपले बरेच तरुण म्हणजे जे काही जवान होते मिलिटरीतले जवान होते ते शहीद झाले आणि 70 30-40 आपले जवान शहीद झाले. तो मुद्दा त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा दाबून वर उचलून त्यावेळेस त्यांनी लोकसभा जिंकली 2019 वेळेस. आणि आता जो मुद्दा आहे तो राम मंदिर, त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही. तरुणांना 2 कोटी नोकऱ्या देण्यात दरवर्षीच 2 कोटी नोकऱ्या देऊ, पण 15 लाख जमा करू प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये, सर्वांचं हे त्यांनी सर्वांना वेढ्यात काढलेलं आहे मोदी सरकारने. तरुण अक्षरशः देशोडी लागलेला आहे आणि आपलं जे काही महाराष्ट्र सरकार सुद्धा आहे तो फक्त सत्तेच्या पाठी लागलेला आहे. त्यामुळे सांगतो मित्रांनो, प्रत्येक आपल्या घरामध्ये सांगून ठेवा की आम्हाला फक्त जे काही नोकऱ्या देणारं सरकार आहे आणि तरुणांचं म्हणणं मांडून ऐकणारं सरकार, म्हणजेच जे काही तरुणांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेणारं सरकार पाहिजे, इतकंच आपल्या घरामध्ये सांगा. आणि बघा, तुम्हाला आताचा एक संदेश देतो की प्रॅक्टिस ही सकाळीच करा किंवा संध्याकाळी 5-5:30 पुढं सायंकाळी करू शकता. भर उन्हामध्ये सध्या प्रॅक्टिस करायला जाऊ नका. सध्या टेम्परेचर हे 42-43 आसपास आहे. तर सर्वांना आणखी एक विनंती आहे की व्यवस्थितरित्या प्रॅक्टिस करा जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. आणि शक्यतो ग्रुपने प्रॅक्टिस करा जेणेकरून अशा काय घटना घडत असतील तर लगेच जे काही आपले सोबते असतील ते त्याचं पटकिनी दवाखान्यामध्ये वगैरे ॲडमिट करतील. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. महत्त्वाचं म्हणजे लाईक करा मित्रांनो, तुमच्या एका लाईकमुळे पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेट भेटत असतो मित्रांनो. जय हिंद.